कॉलेज जा रही हूँ। ये ऐसे बुरका कौन डालना? अबू वो पहले जाके बुरका डाल, फिर जा कॉलेज। मैं पहनू नहीं पहनू आपसे मतलब? तेरा मुंह फोड़ के बताओ क्या? और हमें चाय कौन देगा? तेरी मरी हुई अम्मा आएगी क्या? मुस्कान, तुझे अम्मा ही देता ना उनको चाय? नहीं भैया, आप जाइए, मैं लाती हूँ। और कॉलेज कैसे जाओगे? मतलब रास्ते में चालत जाना। तेरा पैसा और बस से जा। लेकिन भैया। रहने दो। गरम होता ना रे आज? हो ना यार, ती एवढ्या गर्मीत, ती बघ ना यार, एवढ्या गर्मीत बुरखा घालून उभी आहे। हो ना यार। तुम्ही हा बुरखा एवढ्या गर्मीतून घालता, तुम्हाला गरम नाही होत? ऍक्च्युली सॉरी यार, थोडं विचारावं असं वाटलं म्हणून विचारलं। मैत्री करशील माझ्याशी? माझ्या कॉलेजला आहेस ना? ओ शिट, तुझ्या बुरख्यामुळे मी ओळखलंच नाही। ऍक्च्युली आम्ही रोज बाईकनेच जातो, पण आज बाईक बंद पडली म्हणून आम्ही आज बसने आलो। हा माझा मित्र सागर। हॅलो, नमस्ते, खुदा हाफिज, जाऊ दे फक्त हॅलोच। ॲक्च्युली तुला थोडा तो घाबरला आहे। ॲक्च्युली आम्ही रोज बाईकनेच जातो कॉलेजला, पण आज बाईक बंद पडली म्हणून बसने आलो। मग तुम्ही म्हणजे तुम्ही दोघं रोज बसनेच या ना, तेवढीच मला सोबत होईल आणि बाईक बंद पडण्याचा प्रश्नच येणार नाही। Thank you.
समीर, आपली एग्जाम तर झालीच आहे, तुला जॉब तर आहेच. हो मग आपण लवकर लग्न करूयात. माझ्या सावत्राईबद्दल तर तुला माहितीच आहे सगळं. हो तुझा त्रास कळतोय मला. माझ्या घरचे हो बोलले की आपण लगेच लग्न करूया. हो आणि मी शौकीबला विश्वासात घेऊन सगळं सांगेन. बरं डोंट वरी, मी आहे कायम तुझ्या सोबत. देखा बुरखा ना पहनने का नतीजा, लड़कों के साथ घूमने जाती है कॉलेज. ये सब करने जा रही थी कॉलेज? संभालो अपनी लाडली को. ये सब इसके माँ के संस्कार है. मेरा शौकीब तो किसी लड़की की तरफ देखता भी ना. अब मुझे मारा समय सुबह शादी कराना चाहिए. हो गया बाढ़ में, अब तेरी शादी वही होगी जहाँ मैं चाहूंगा. और कुछ नहीं जानता मैं. रो मत अभी मुस्कान, एक बार मुझे बता तो देती. अरे आहेस कुठे इतके दिवस? किती फोन केला तुला. दिव्य पत्रिका लग्न ठरवलं पण तिच्या घरच्यांनी तिचं. काय तू घरी बोललास का मुस्कान बद्दल? हो माझ्या घरी नाही रे ऍक्सेप्ट करत. त्यांना खूप कन्व्हिन्स केलं पण आई बाबा कास्ट वरूनच अडकून बसले. आम्ही प्रेम करून चूक केली का रे? चूक आपल्यासाठी नाही रे पण समाजासाठी हा गुन्हाच आहे. सागर मला तिला एकदा भेटायचं. वेडेपणा करू नकोस, तिचा फोन तिच्या भावाकडे असतो. नाही तू फोन लाव, फोन लाव, मी बोलतो तिच्याशी. हॅलो कोण? मी समीर बोलतोय. प्लीज फोन ठेवू नको. मला मला मुस्कानशी एकदा शेवटच बोलू दे. मी पुन्हा तिला कधी त्रास द्यायला येणार नाही. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. समीर मी फोन देऊ शकत नाही. तू एक काम कर, संध्याकाळी गार्डनला ये, मी मुस्कानला घेऊन येतो. ओके ओके प्लीज प्लीज लवकर ये, रिक्वेस्ट करतो तुला. बसू नकोस प्लीज. हो हो. भैया मैं समीर से 2 मिनट के लिए बात कर सकती हूँ क्या? ठीक. मुस्कान तुझे अब मुझे भूलना पड़ेगा. समीर मैं कशी राहू तुझ्या शिवाय, प्लीज मला घेऊन चल. मी खुशाल घेऊन जाईल पण ही दुनिया आपले घरचे आपल्याला सुखाने जगून देणार नाही. तू एकदा तुझ्या घरच्यांशी बोलून तर बघ. बोलून पाहिलं, त्यांना मुस्लिम मुलगी नको आहे सून म्हणून. क्या मैं मुस्लिम हूँ, ही माझी चूक आहे? सुख तर आपलीच आहे की आपण प्रेम केलं, सुख आपलीच आहे की आपण स्वप्न पाहिली पण जात मध्ये आली. या प्रेम आणि जातीमध्ये जातच श्रेष्ठ ठरली. जाऊ दे सोड, विसरून जा मला, खुश राहा तू.
मुस्कान क्यों रो रही हो? बोलत का तिच्याशी? शेवटी दातूने प्रेम हरलं रे, प्रेम आणि दात्यामध्ये आखिर कास्ट ही जीत गई भैया।